हाय हाय, आज आपण बागेतून वांगे काढूयात. छान मोठी आली आहेत. हे बघा, दिसतंय का किती मस्त मोठ वांग आहे. या साईडला पण आहेत. एक दिवस पाणी काही दिलं नाही, कसे झाले बघा. लगेच कोमजून गेली सगळे. पाऊस नाही पडला, पाणी पण नाही दिलं, त्यामुळे असं झालं. आज मम्मी कुठे? 2 दिवस झाले ती आजारी आहे, त्यामुळे आज व्हिडिओ काढायला मी आली आहे. आणि ती मला बोलली की वर जा, 3च वांगी असतील. आणि नेमके मला 3च भेटलेत. थोडा मिरच्या पण घेऊयात आता आपण इकडे. हे बघा, हे मिरच्याचं किती मोठं झाड आहे, रोप आहे. खूप खूप मिरच्या आल्यात, मुंग्या नाही. लास्ट टाइम माहिती आहे, या साईडला किडे होते, त्यामुळे आम्ही इकडचं छाटलेलं. आणि आता किती सुंदर आले तिथे परत फुलांनी मिरच्या. आजच्या पोट्या झाल्या मला 4-5. इथे थोडं 4-5 तोंडली पण आहे, ते पण घेऊन जाऊयात. तोंडली झाले आज एवढीच. पानं माळावीची आहे, त्याला मलाबार स्पिनच म्हणतात. सँडविच मध्ये त्याचा पराठा पण छान होतो, भाजी तर होतेच. आज आपण पराठा करूया त्याचा. मम्मी असंच अख्खं तोडते आणि धावडे. आपण फक्त पानं घेऊयात आज. आज काय जास्त भेटला नाही, पण आज भाजी होईल एक वांग्याची आणि पराठा सुद्धा. हे ब्रह्मकमळ उमलून पण गेलं आणि आम्हाला कळालं पण नाही. म्हणजे कळालं होतं येणार हे कळालं होतं, म्हणून मी व्हिडिओ घेऊन बसले होते की उमलताना छान वगैरे. रात्र झाली आणि विसरून गेलो. सकाळी बघतो तर हे असं कोमेजून पडलं होतं. अजून काही कळा नवीन दिसत नाही आहेत, पण येतील. मागच्या वर्षी किती आलते ना? 20 होते मागच्या. एका टाइमला 20 फुलं होते. 20-21 तरी नाही आहेत. इथे सगळे अपराजितीचे वेल आहेत, इकडे तिकडे. आणि खूप फुलं आली आहेत, तर आपण आज फुलं घेऊयात आणि त्याची आपण चहा बनवूयात त्याचा आज.
मागच्या सोमवारी आपल्याला एक बॉटल लिली मिळालेली, आज इथे पण एक आहे. तसं एक दोन दिवसाला एक बॉटल लिली अशी मिळतच जाते, ती पण घेऊयात आपण. इकडे 2 मिनिट हे बघ काढलं. ह्याला आपण 2-3 दिवसांनी तोडूयात. आता इथे छुट्ट आलं आहे. आता मी फुलाचं रोप लावलंय हे वालं, त्यात कारल्याचं पण वेल आलंय. कशातही काही आलंय पण सगळं छान मस्त हिरवंगार दिसतं. चला बाय बाय, भेटूयात परत. वांगी, मिरची, काळूची पानं आणि तोंडली. तुझा टॉप पण मस्त. थँक्यू.